जसजसे 20 दराने एका रकमेचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यामधील फरक 120 रुपयाचा असल्यास ती रक्कम अर्थात मुद्दल किती कोणती? पर्याय दर्शवले नाहीत. प्रस्तुत प्रश्न सोडवायचा कसा सर? लेकरांनो, या प्रश्नाला सोडवण्यासाठीचं एक सूत्र, फरक बराबर मुद्दल गुणिला कंसामध्ये दर भागीला 100 आणि कंसाचा घातांक एन या प्रस्तुत सूत्राचा अवलंब प्रस्तुत प्रश्न सोडवण्यासाठी करा. प्रश्नामध्ये चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यामधील फरक 120 रुपये आहे. फरकाच्या ठिकाणी मांडा. आपल्याला ती रक्कम अर्थात मुद्दल कोणती असा प्रश्न विचारला, म्हणजे मुद्दल काढायची. मुद्दल हा शब्द असाच प्रश्नामध्ये व्याजाचा दर दर्शवला 20 दराने, म्हणजे कंसात दराच्या ठिकाणी 20, छेदस्थानी 100 आणि या कंसाचा घातांक एन म्हणजे काय? मुदत, नंबर ऑफ इयर. ही मुदत आहे 2 वर्ष, म्हणून एनच्या ठिकाणी 2 लिहा. ओके, लक्ष द्या. आता 120 हा फरक मुद्दल गुणिला, इथं हे शून्य कटलं, हे शून्य कटलं. आता कंसात उरले 2, छेदस्थानी 10 आणि त्याचा वर्ग. इथं जादू बघा, बे एक बे, बे पंच 10, म्हणजे आता परत 120 रुपये बराबर मुद्दल गुणिला कंसात 1/5 कंसाचा घातांक 2. गणिताला इकडं वळत करा. लक्ष द्या, 120 रुपये बराबर मुद्दल, लक्ष द्या, याला गुणिला 1/5 वर्ग. ओके, आता 120 रुपये बराबर मुद्दल गुणिला कंसामध्ये 1/5 वर्ग, म्हणजे 1 वर्ग, 5 वर्ग. 1 वर्ग 1, 5 वर्ग 25. ओके, कंस मोकळा झाला. आता लेकरांनो, 120 कडे येताना हे 25 भागीला असलेले गुणिला स्वरूपात मांडावे लागतात. अंशस्थानी असलेले हे 1 छेदस्थानी मांडावे लागतात. हा गुणाकार 120 गुणिला 25, अंशातला हा गुणाकार करा. 25 00 25 2 50 0 5 25 1 25 आणि 5 30, म्हणजे 3000 रुपये छेदस्थानी 1 बराबर मुद्दल. ती एक रक्कम किंवा मुद्दल कोणती? तर 3000. वाटल्यास 1 भाग जरी दिला तरी येणारं उत्तर काय असणार? 3000 रुपये. ही प्रश्नात विचारलेली रक्कम अर्थात मुद्दल, मात्र प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नाही. पर्यायासह प्रश्न पाठवा, जेणेकरून एखाद्या वेळेस उत्तराप्रत जाण्याची दिशा, वाट, संधी, भाग्य यशाकडे नेणार आपल्याला गवसत असते. म्हणून पर्यायासह प्रश्न पाठवा ही विनंती. ओके, मुद्दल काढणे, मुदत काढणे, व्याजदर काढणे, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, व्याजातील फरक
ह्या सर्वच माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो, गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिम्पल ट्रिक्स बाय वाघसर असं मांडायला विसरू नका. प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो. जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा. त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल. ओके.